नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नमस्कार. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त आपण या कीर्तन विश्वच्या ह्या वर्षीच्या उपक्रमात 12 महिन्यासाठी क्रांतीगाथा हा एक वेगळा उपक्रम घेतला आहे आणि त्यामध्ये अप्रकाशित क्रांतिकारकाचं एक चरित्र आपण सगळ्यांच्या समोर आणायचा प्रयत्न करतो आहोत आणि तसंच समर्थांच्या मनोबोधामधला एक एक श्लोक निरूपणासाठी घेतो आहोत. तेव्हा ही क्रांतिगाथा आपल्यासमोर उलगडत असताना आज एक विशेष आभार मानले पाहिजेत, ते म्हणजे श्रीमती कमलाबाई रामकृष्ण आबाडे यांनी त्यांच्या पतींच्या स्मरणार्थ म्हणजे कैलासवासी रामकृष्णराव गोविंदराव आबाड औरंगाबाद यांच्या स्मरणार्थ आणि तसंच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सुद्धा हे कीर्तन प्रायोजित केलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी आपणही अनेक कीर्तनं प्रायोजित करू शकता आणि यासाठी आपण कीर्तन विश्वच्या कार्यालयाला त्या खालील दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क करा आणि या संस्कृती संवर्धनाला हातभार लावा, आपलं योगदान त्याच्यामध्ये द्या. तर आता ऐकूया क्रांतिगाथेमधलं राजा पदमसिंह यांचं चरित्र, क्रांती यशोगाथा. श्रीराम 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 श्रीराम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय
कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बडी रे बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बडी सर्व सुखा आगर सुख से हे हे आगर सुख से आगर सुख से आगर सुख से हे आगर पाप रखुमा देवी वरु तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समरथ सदा बोलण्या सारिखे चालता हे सदा बोलण्या सारिखे चालता हे सदा बोलण्या सारिखे
सदा अने की सदा एक देवा सपाही अने की सदा एक देवा सपाही सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्या सारिखे चालता हे सदा बोलण्या सारिखे सदा बोलण्या सारिखे चालता हे जय जय रघुवीर समर्थ अज्ञात क्रांतिवीरांच्या श्रद्धांजलीसाठी जी प्रतिमासिक मालिका सुरू केली आहे त्यातलं तिसरं पुष्प आहे. यासाठी समर्थांच्या दास लक्षणांचे जे 10 श्लोक आहेत त्यापैकी त्या दशकातला हा तिसरा श्लोक. सदा बोलण्या सारिखे चालत आहे आपण ओळ ऐकल्यावरच ओळखून जाल की संतांची नावं वेगवेगळी असली गावं वेगवेगळी असली त्यांचे परिवेश वेगवेगळे असले तरीसुद्धा ते अंतःस्वरूपामध्ये एकत्र मिळालेलेच असतात. समर्थांची ही उक्ती ऐकल्याबरोबर आपल्याला तुकोबांच्या उक्तीचा आठव होतोच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पण या ठिकाणी चाले या शब्दाचा नक्की अर्थ काय करायचा. बोलण्यासारिखे चालत आहे हे दोन पायांनी चालण्याबद्दलचा विषय चाललाय काय. तसं जर असेल तर मग आपली मुलं फारच हुशार आहेत. आपण एखाद्या तत्वज्ञानाच्या पातळीवरून हा विषय विचारत असतो बाळांनो जसं बोलतात तसेच चालतात अशी मोठी माणसं कधी बघितली आहेत का. तर मुलं सहज उत्तर देतात रोजच बघतो. अरे अशी आदर्श माणसं या लहान मुलांना रोज उपलब्ध आहेत बघायला छान छान कुठे बघता. स्टेशनच्या शेजारी रात्री 8 वाजून गेले की जे सगळे सरकार मान्य होतात आणि त्यामुळे ते जसे लडखडत बोलतात तसेच लडखडत चालतात म्हणजे बोले तैसा चाले. किती तुकोबांनी आपल्याला सांगितलंय की अशा उगाच लोकांच्या नादी लागू नये त्याची वंदावी पावले जा बाबा तुझ्या मार्गाने कुठं जायचा तिकडे. असा जर अभंगाचा अर्थ लागायला लागला केवढं दुर्दैव. इथे चाले या शब्दाचा अर्थ पायाने चालणं असा घ्यायचा नाही तो अपूर्ण आहे. तर या ओळीचा संपूर्णतः अर्थ असा सदा बोलण्यासारिखे चालत आहे याचा अर्थ आपण आपल्या जीवनविषयक जे तत्वज्ञान सांगतो जे बोलतो असं वागलेलं मला आवडतं असं वागलेलं मला आवडत नाही असं आपण खूप वेळेला बोलतो. मग तसं आपण वागलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तुला जसं दुसऱ्यांनी वागलेलं आवडत नाही तसं तू वागू नको ना. मग सोपा दृष्टांत आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या दिवशी त्या शिऱ्यामध्ये साखर जरा कमी पडली गोडीला जरा कमी झाला तर अख्ख्या पेठेत चर्चा आफळे भुवनकडे सगळ्यांनाच डायबिटीस दिसतोय
ह्या चर्चेचं काय कारण आहे? आता आपण आपलं जीवनविषयक तत्वज्ञान असं मांडतो की जर साखर कमी झाली होती तर ह्याची चर्चा करून ती वाढणार होती का? नव्हती. कशाने वाढू शकणार होती? मला येऊन सांगायचं ना की बुवा असं असं झालंय, बुवा त्याच्यात साखर कमी आहे, घाला साखर. त्याने मला पुढच्या गाण्यामध्ये वाढवता आली असती. जे काही उणीव राहिली आहे मला सांगा, त्याची बाहेर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? हे जर तुमचं तत्वज्ञान असेल तर तुमच्या आयुष्यात जी माणसं भेटतात त्यांच्या उणीवांची तुम्ही का चर्चा करता? चार लोकात नाही ना चर्चा करायची दुसऱ्याच्या उणीवेची. तुम्हाला नाही ना आवडत हे तत्वज्ञान, मग तुम्ही नका ना टिंगलटवाळी करू चार लोकात. काय रमजा राहिला असेल, न्यून असेल, हे योग्य नाही वाटलं असेल, त्यांना सांगून सांगावं तुम्हाला असं असं वाटलं बुवा तुमच्या ह्याच्यामध्ये हे असावं हे नसावं. माझी टवाळी केल्याचा राग आहे तू ना, माझ्या मागे बोलत जाऊ नका. मला काय सांगायचं ते सांगा. तुम्ही दुसऱ्याच्या मागे का सांगता? तुम्ही त्यांना जाऊन सांगा. त्याला खरं म्हणतात बोलण्या सारखे चालत आहे. मला कसं शिस्तबद्ध आयुष्य आवडतं. मग आपलं कधी झोपायचं, कधी उठायचं, जमलं तर काहीतरी करायचं, नाही तर नाहीच करायचं, हे काय आयुष्य आहे? स्वतःचा दिनक्रम सांगा गेल्या वर्षभरातला. आपल्याला जर बेशिस्त वागलेलं आवडत नाही तर हे आवडत नाही ते तुझ्या आचरणातनं मला दिसलं पाहिजे. त्याचं खरं रूप आहे सदा बोलण्यासारखे चालत आहे. खरंच आम्ही जे बोलतो तसं आहे का हो वर्तन? अगदी साधी गोष्ट सांगतो. अनेक लोक अनेकांना जेवायला बरोबर घेत नाहीत. कारण काय? ओ त्यांच्या कुठल्या कुठल्या जन्मीचं पातक म्हणून ते त्या ठिकाणी जन्माला आले आणि मग अशा लोकांबरोबर कसं काय पंगत करावी, नाही का? बर, त्यांचं कुठल्या तरी जन्मीचं पातक म्हणून ते तिथे जन्माला आले. आपण कुठे राहतात? आम्ही काशी क्षेत्रात राहतो. बर, ते कुठं राहत आहेत? काशी क्षेत्रात राहत आहेत. तुम्ही कशाची आंघोळ करता? म्हणजे काय, काशीमध्ये राहायला म्हणजे गंगेच्या पाण्याचीच आंघोळ. हो, ते कशाची आंघोळ करतात? गंगेच्याच पाण्याची. मग तुम्ही जर तुमच्या प्रवचनामध्ये मला सांगताय की गंगा गंगेत यो भूयात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छति, मग गंगेच्या स्नानानी मुच्यते सर्व पापेभ्यो हे जर मी तत्वज्ञान सांगतो तर मग त्याने गंगेत आंघोळ केल्यावर त्यांची मुंचते सर्व पापेभ्यो का नाही झालं? किंबहुना झालं, तुला मान्य करायचं नाहीये ते. मग आता त्यांची सगळी पाप गेली, ते तुझ्यासारखे पुण्यवान झालेत, जेवूया ना एकत्र. तिथे नाही जमत म्हणून मग आपल्या धर्माला लोक नावं ठेवतात की हे माणसं बोलल्याप्रमाणे वागत नाहीत, बोलतात वेगळं, वर्तणूक वेगळी आहे. प्रत्येक जीव हा ईश्वराचं स्वरूप आहे. मग तसं वागतोस का प्रत्येकाशी? हाडतूड का करतोस? सदा बोलण्यासारखे चालत आहे असो एकाच ओळीवर दिवसभर बोलता येईल? आपलं आपलं परीक्षण आपापल्याने करावं हा त्यातला खरा हेतू आहे. आणि अनेकी सदा एक देवास पाहे. भगवंताची अनेक रूपं आपल्या समोर आहेत, विविध मंदिरामध्ये आहेत. पण या विविध मंदिरातल्या विविध रूपांमध्ये जरी तो त्या भगवंताला नमस्कार करत असला तरी या अनेक रूपांमध्ये तो एकच भगवंत आहे याबद्दल ज्याच्या मनात खात्री आहे. एकदा ती मनामध्ये खात्री असेल तर मग हा वेगळा तो वेगळा किंवा हा श्रेष्ठ किंवा हा कनिष्ठ असा विषयच डोळ्यासमोर येत नाही. भगवंत एकच आहेत ती फक्त त्याची विविध रूपं आहेत. हा विषय झाल्यावर प्रश्न येतो कुठे? एक साधा दृष्टांत सांगतो, सोपा दृष्टांत घ्यावा.
वडील एकच, पण माझ्या वेगवेगळ्या कारणासाठी ते वेगवेगळे होतात. उदाहरणार्थ मी जर बाबांना म्हटलं बाबा माझा अभ्यास घ्या ना, परीक्षा आली आहे, तर बाबा पुस्तक घेणार, छडी घेणार, बैस काय वर्षभर तू दिवे लावलेस ते बघतो आता एक एक. मग पुस्तक आणि छडी घेऊन बसलेले आणि मला नीट समजावून सांगणारे कोण आहेत? बाबा. मी परीक्षेमध्ये उत्तम उत्तीर्ण झालो, उत्तीर्ण शब्द मराठी आहे, पास झालो हे बायपास आहे, उत्तीर्ण झालो. बाबा मला माझ्या वर्गातल्या सगळ्यांना पार्टी द्यायची आहे. मग बाबा पैसे देतात, पैसे देणारे कोण? बाबाच. पैसे देऊन उपयोग काय? आई म्हणाली सगळ्यांना पावभाजी करायची आहे, भाजी घेऊन या, मी पाव भाजायला घेते. मग आता हातात पिशवी घ्यायची, ती सायकलला लावायची, आपल्या पायजम्याला क्लिप लावायची का ते सायकलच्या आऱ्यात येऊ नये आपला पायजमा. आणि ती सायकल आणि पिशवी घेऊन निघालेत, कोण आहेत? बाबाच आहेत. भाजी घेऊन येतात, भाजी घेऊन आल्यानंतर ती कापून आईचं तिकडं काम चालू आहे. आईनं सांगितलं अहो मी एकटीला सगळं कसं उरकणार आहे, सगळी भूतं बोलवली आहेत ह्यानी आपल्या वर्गातली, असं करा ते काकडीसुद्धा कापून तुम्हीच ठेवा. झालं काय, सुरी घेतली, काकडी कापतायत. मग सगळी मुलं आल्यानंतर त्यांना डिश देतात, डिश आत नेऊन ठेवतात, आईला मदत करतायत, त्याची छान पार्टी चालू आहे. हे सगळे वेगवेगळ्या रूपात कोण आहेत? ते माझे बाबासाहेब. आता जर मला कोणी विचारलं यातलं कोणतं रूप तुम्हाला श्रेष्ठ वाटतं, मी कांसुलात मारीन त्याच्या. हरामखोर माणसा, पुस्तक घेतलेलं रूप श्रेष्ठ आहे का सायकल घेतलेलं रूप श्रेष्ठ आहे का पिशवी घेतलेलं रूप श्रेष्ठ आहे का काकडी कापणारं रूप श्रेष्ठ आहे का ते डिशाई? अरे हा वाद येतोच कुठून? मुळात किती रूपं कोणासाठी घेतली? मला हवी होती म्हणून घेतली, माझी गरज होती म्हणून घेतली. आणि याच्यात मीच चर्चा करायची? कुठल्याही पेक्षा मला सायकलवरचे बाबा जास्त आवडतात. काय मूर्ख माणसं आहे. जेव्हा तुला बुद्धी प्रदान करायची होती तेव्हा ते गणेश रूपामध्ये आले, कला प्रदान करायची होती शारदा रूपामध्ये आले, लक्ष्मी तुला प्रदान करायची होती तेव्हा विष्णू रूपामध्ये आले, तुला रौद्र रूप द्यायचं होतं तेव्हा ते शिवरूपामध्ये आले. आता तू ह्याच्यावर चर्चा करणार शिवरूप श्रेष्ठ आहे का विष्णुरूप श्रेष्ठ आहे? काय रे देवा, म्हणजे एक वेळ ही चर्चा परवडली. आमच्याकडे एकाच देवांमध्ये सुद्धा भांडण असतं. तुमच्याकडे काय करतात? सत्यनारायणाला काय करतात? म्हणजे पूजा करतात आणि प्रसाद करतात, छानपैकी गोडाचा शिरा करतात. ज्या शिऱ्याचा वास आला की लोकांना वाटलं पाहिजे घरात शिरा, पांडुरंग हरी वासुदेव हरी असं वाटलं पाहिजे माणसाला, असा छान शिरा तयार करतात. ईश्य तुमच्याकडे फक्त शिराच करतात? मग आमच्या गोपालकृष्णाला नाही बाई आवडत असो, ह्यांचा गोपालकृष्ण वेगळा बरं. आता आमच्या कृष्णाला नाही बाई आवडत असो, आमच्या कृष्णाला कसं, त्याच्यात केशर घातलं पाहिजे, काजू बदामचे तुकडे घातले पाहिजेत, मग ते तुटली फुटली, तुटली फुटली नाही तुटी फ्रुटी, ते तुटी फ्रुटी घातलं पाहिजे. हे बघा, हे सगळं जे काही तुम्ही शरीरामध्ये घालताय ही तुमची ऐपत आहे, हे कोणाही कृष्णाने येऊन तुम्हाला सांगितलेलं नाही किंवा कृष्णाने तुम्हाला काहीही यातलं मागितलेलं नाही. बैलपोळ्याच्या दिवशी मला पुरणपोळी द्या असं कुठल्या बैलांनी तुम्हाला सांगितलं? कुठल्याच बैलांनी सांगितलं नाही. मालक नावाचा जो बैल घरामध्ये असतो त्याला ती जास्त आवडत असते आणि ते पक्वान्न असतं म्हणून ते केलं जातं. गोष्ट अशी आहे, भगवंताच्या पूजेसाठी अर्चेसाठी काही करावं, पण यासाठी तुमच्या घरातला कृष्ण वेगळा आहे आणि आमचा कृष्ण वेगळा ही भेदभावना का, कशासाठी? आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान केशवं प्रति गच्छति. सगळ्या रूपाला नमस्कार केला तरी तो एकालाच पोचतो हे भारतीय तत्वज्ञान. आम्ही बोलतो वागतो कुठे? दत्त मोठा का शिव मोठा का विष्णू मोठा याच्यावर अजूनही भांडणं आहेत. मग बोलण्यासारखे चालत आहे कसं व्हावं?
आणखीन एक जी ओळ आहे या श्लोकामध्ये ती सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. काय समर्थाने गोड सांगितलंय, काय आहे, प्रत्येकाला जेव्हा साधना करायची असते ब्रह्माचीच साधना असते ती, पण ब्रह्म असं आरोप आहे की त्याची साधना करणं अवघड आहे, साधनेसाठी सगुण रूपाचा आश्रय घ्यावाच लागतो. तेव्हा आपण सगुणाची भक्ती करतोय म्हणजे आपण काहीतरी फारच गौण आहोत आणि निर्गुणाच्या भक्तीपर्यंत पोचलेले तेच फक्त काहीतरी मोठे आहेत असा मनामध्ये भ्रम नको. किंबहुना सगुणाची उपासना करताना सगुणाची उपासना म्हणजेच सर्वस्व आहे असाही भ्रम नको. जायचंय निर्गुणापर्यंत पण जे करतोय हे फार गौण आहे असं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी तर आणखीन छान सांगितलंय, बाबा रे तसं म्हणशील तर दोन्ही एकच आहे, निर्गुण म्हणजे पातळ तूप आणि सगुण म्हणजे घट्ट झालेलं तूप, दोन्हीच्या सेवनाचा लाभ एकच. पण चविष्ट कुठलं लागतं, घट्ट झालेलं. थालपिठाबरोबर काय पाहिजे, सगुण रूपाची जास्त आवड आहे पण म्हणून सगुण घेतलं म्हणजे निर्गुण मिळालं नाही असं नाही. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, गोविंदुरे एक गोविंदुरे, गोविंदुरे एक गोविंदुरे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. माऊलींनी केवढी मोठी भूमिका यात घेतली आहे. याचा दृष्टांत देताना विद्यमान आत्ता आपल्या संत परंपरेमधले एक ज्येष्ठ असे आपल्या मुरगुडचे काका देशमुख, ते याला उपमा देताना एक छान उपमा द्यायचे. ते म्हणायचे, मी बसमध्ये जेव्हा बसलो तेव्हा तिकीट काढलं. आता पूर्वी बसची तिकीटं अशी असायची लपकणारी, ते फुंकर मारली तर कुठं उडून जाईल की काही पता लागायचा नाही. मग ते तिकीट आम्ही आमच्या पाकिटात ठेवायचो आणि ते पाकिट खिशात ठेवायचो. प्रवास चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे, अचानक जर तिकिटाची आठवण झाली तर खिशाला हात लावायचा, पाकिट आहे म्हणजे तिकीट आहे, पाकिट आहे म्हणजे तिकीट आहे. मग काका गंमत म्हणून हा अभंग सुद्धा असाच म्हणायचे, तुझं पाकिट म्हणू की तिकीट रे, तुझं पाकिट म्हणू की तिकीट रे, पाकिट तिकीट एक आनंद रे. आहे बघा, आता काय आपल्याला दंड व्हायची शक्यता नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण या सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे अशी सगळ्यांची आपल्याला खूण असताना आपण सगुण उपासना का निर्गुण उपासना ही मोठी का ती छोटी कशासाठी, म्हणजे वादामध्ये वेळ जास्त जातो साधनेमध्ये वेळ कमी जातो असं होऊ नये. उलट आपल्या जीवनाला सार्थ करणाऱ्या साधना जास्त कशामध्ये होतील याच्यावर आपला अधिक भर असायला हवा. आपण इतिहास वाचताना सुद्धा नेहमी हे पाहतो, अरे असं या इतिहासातल्या लोकांनी करायला हवं होतं.
असं यावेळेला इतिहासातल्या लोकांचं व्हायला हवं होतं असं वाटतं ना. मग बोलण्या सारखे चालत आहे. आता पुढच्या पिढ्यांना तू इतिहास निर्माण करून द्यायचा आहेस, तू त्या चुका करू नकोस, तू त्याचा आदर्श एकदा व्यक्त करून दाखव, तर मग बोलण्यासारखे चालत आहे या शब्दाला काही अर्थ राहील. अन्यथा पुन्हा एकदा नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे एवढाच आपल्या वक्तव्याला अर्थ राहील. यासाठी पूर्वपद्याचा, समर्थांचा, दास लक्षणाचा तृतीय श्लोक लक्षात ठेवायचा. सदा बोलण्या सारखे चालत आहे, सदा बोलण्या सारखे चालत आहे, सदा बोलण्या सारखे चालत आहे. अनेकी सदा, अनेकी सदा, अनेकी सदा, एक देवास पाही. अनेकी सदा, सगुणी भजे देश नाही भ्रमाचा, सगुणी भजे भ्रमाचा, समर्थ. परंपरेप्रमाणे थोडा वेळ नामभजन करूया आणि चरित्राचा आनंद घेऊ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी म्हणावं हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही गोष्टी या शत्रूकडून पण शिकण्यासारख्या आहेत. मौज अशी आहे, आपल्या एतद्देशीय महापुरुषांनी अनेक वेळेला आपापली साम्राज्य उभी केली, पण याचा विस्तार
आपल्या प्रांता व्यतिरिक्त इतर प्रांतात इतक्या प्रकर्षाने आणि इतक्या वेगाने फारसा होऊ शकला नाही. आणि याच्या उलट काय रसायन असेल किंवा काय शिस्त असेल कल्पना नाही. पण इंग्रजांनं बंगालमध्ये आपला पाय रोवला 1757 आणि केवळ 20 ते 30 वर्षाच्या कालखंडात, अधिकाधिक 40 वर्ष, इथपर्यंत त्यांच्या अधिसत्ता केरळपर्यंत पोचल्या. बंगाल कुठे आहे, केरळ कुठे आहे, आणि केरळमधल्या अनेक राजांना मांडलिक करणं, त्यांना नामधारी राजे म्हणून बसवणं, त्यांच्या सत्ता ताब्यात घेऊन आम्ही सत्ता चालवतो, तुम्ही सुखात नुसते बसून पैसे खा किंवा आणखीन काय व्यसन करायची असतील ती करा, तुम्हाला कोण विचारतो, अशी सुख लोलूपतेची आमिष दाखवून अनेक संस्थानांना आपल्या ध्वजाखाली आणावं हे केवळ 40 ते 50 वर्षात. म्हणजे 1757 बंगालमध्ये यांची किरकोळ सत्ता आली असेल तर जवळजवळ 1800 गणितात यांची साम्राज्य केरळपर्यंत पोचावीत. काहीतरी ते शिकण्यासारखं आहे का नाही, काहीतरी ते विचार करण्यासारखं आहे का नाही, की कोणत्याही परिस्थितीत त्यांचं कुठलंच राज्य हे प्रांतिक राहिलं नाही, ते लगेच सार्वभौम होण्याच्या मागे लागले. इतकंच नाही तर इंग्रजांकडून एक विशेष लक्षात घेतला पाहिजे, जरी एखादा केरळमधला कलेक्टर असेल, जरी एखादा कर्नाटकातला कलेक्टर असेल, जरी एखादा मध्य प्रदेशाचा कलेक्टर असेल, जर एखादा गुजरातचा कलेक्टर असेल, त्यांचे अंतिम निर्णय घेताना ते त्यांच्या मुख्य व्हॉईस रायला विचारून, मुख्य गव्हर्नर बॉडीला विचारून मगच निर्णय घेतला जाणार. आम्ही कर्नाटकाचे आमचा आमचा निर्णय घेऊ, तुमचा आमचा काय संबंध, महाराष्ट्राचा तुमच्याशी संबंध नाही, मध्य प्रदेशचा आमच्याशी संबंध नाही, उत्तर प्रदेशचा आमच्याशी संबंध नाही. मग हळूहळू विभक्तपणाच्या दुःखाव्यतिरिक्त जीवनात राहिलंच काय. आणि भारतीयांच्या हाडीमासी एक दुर्दैवी रोग जडलाय, ते परकीय आक्रमकाच्या हाताखाली एकजुटीनं नांदू शकतात, पण एतद्देशीय कोणाच्याही हाताखाली एकजुटीनं नांदायला तुमच्या आमच्या लोकांना काय आजार येतो ते काही कळत नाही. आणि एवढ्यासाठी सांगण्याची गोष्ट अशी आहे की अवघ्या 1780 इंग्रजांनी आपला पसारा, आपला प्रभाव केवळ मध्य प्रदेश, केवळ महाराष्ट्र, केवळ कर्नाटक इथपर्यंत न ठेवता अगदी भारताचं दुसरं शेवटचं टोक तमिळनाडूच्या अलीकडे केरळच्या भागात सुद्धा श्रीरंगपट्टणाते जिंकुनी, श्रीरंगपट्टणाते जिंकुनी, हो श्रीरंगपट्टणाते जिंकुनी. आर्यासाहेबरही फक्त चाल वेगळी आहे. नेहमीसारखं म्हणायचं तर श्रीरंगपट्टणाते जिंकून सत्ता फिरंगी राज्य करी, असं गाण्यापेक्षा श्रीरंगपट्टणाते जिंकुनी, श्रीरंगपट्टणाते जिंकुनी, श्रीरंगपट्टणाते जिंकुनी, सत्ता फिरंगी राज्य करी हो, सत्ता फिरंगी, सत्ता फिरंगी, रेम पद मग सारे ग सापनी सारे ग सा, श्रीरंगपट्टणाते जिंकुनी जिंकुनी, हो श्रीरंगपट्टणाते जिंकुनी.
सत्ता फिरंगी राज्य करी हो सत्ता फिरंगी वाह कर भार अमित लावी हो कर भार अमित लावी गरीबासी पिलवणूक शेजारी श्रीरंगपट्टणा ते जिंकुनी हो श्रीरंगपट्टणा ते जिंकुनी पट्टणादे जिंकुने गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीरंग पट्टण हे खूप मोठं संस्थान, ते जिंकून झाल्यानंतर इंग्रजाने त्या आसपासच्या सगळ्या प्रांतामध्ये इतका आवाच्या सभापतीनं करभार गोळा करायला सुरुवात केली। जुन्या काळी जरी राज्य वेगवेगळी असली तरी सुद्धा टॅक्स किती घ्यायचा, कर किती घ्यायचा याचा नियम अखिल भारतीय स्तरावर पुष्कळसा एकच होता आणि तो आपल्या वैदिक धर्मशास्त्राने सांगितल्याप्रमाणेच होता। तेव्हा अनेक माणसं म्हणतात भारतामध्ये एकात्मता होती कुठे, केरळच्या पद्धती वेगळ्या, गुजरातच्या पद्धती वेगळ्या, बंगालच्या पद्धती वेगळ्या, प्रत्येकाच्या पूजेच्या पद्धती वेगळ्या, प्रत्येकाच्या प्रसादाच्या पद्धती वेगळ्या, एकात्मता होती कुठे। या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, पूजा आणि प्रसाद हे एकात्म आहेत ना। सगळ्या प्रांतात पूजा होती ना, सगळ्या प्रांतात प्रसादाची पद्धत होती ना, आणि त्याहीपेक्षा भाषा वेगवेगळ्या असतील पण पूजेची भाषा उपासनेची भाषा सगळ्या भारताची एक राहिली आहे। अगदी हिमालयातल्या केदारेश्वरापासून खाली रामेश्वरापर्यंत आणि एका बाजूला सोमनाथाच्या पासून ते दुसऱ्या बाजूला अगदी ब्रह्मदेशाच्या टोकापर्यंत कुठेही शिवमंदिर असो तिथे रुद्रपाठ होतो तो एक समान असतो, पूजाविधी होतो तो एक समान असतो, उपासना आणि मंत्र ही भारताची एकात्मता टिकवण्याची सगळ्यात प्रचंड मोठी दोरी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार। तेव्हा ज्यांना ज्यांना भारताची एकात्मता टिकावीशी वाटते त्यांनी काही संस्कृत भाषा मंत्र आणि उपासना किमान जाग्या ठेवाव्यात, अन्यथा नुसतंच वक्तृत्व दाखवू नये, आपण काही उपासना चालू ठेवाव्यात। त्यासाठी विषय इतकाच होता, वैदिक संस्कृतीनं जो करभार सांगितला होता किती, तर उत्पन्नाचा 6वा हिस्सा हा आपल्या धर्मशास्त्राने टॅक्स मान्य केला आहे। म्हणजे माझ्या शेतामध्ये जर 120 पोती धान्य निर्माण होत असेल तर याचा 6वा हिस्सा म्हणजे 20 पोती धान्य हा टॅक्स आहे आणि 100 पोती त्याला मिळणार आहेत। 12 लाख रुपये पगार असेल 2 लाख हा टॅक्स आहे, 10 लाख रुपये तुझे आहेत, 6वा हिस्सा हा टॅक्स आहे। तेव्हा कोणाच्या मनामध्ये खळखळ नव्हती हो, 5 हिस्से तुमचे आहेत काय द्यायला हरकत आहे, पण इंग्रज आल्यानंतर त्याने जवळजवळ 1/2 हिस्सा खायला सुरुवात केली। 120 पोती होतात, 60 माझी 60 तुझी, ओ 60 हो, या 60 पोत्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी काय काय करायचं, आजचा प्रपंच चालवायचा, पुढच्या पेरणीसाठी जे आहे ते ठेवायचं, आणि याच्याही मध्ये दुष्काळ पडला तर त्याची साठवणूक करायची, हे सगळं 20-25-30 माणसं ज्या घरामध्ये असतात त्या घराच्या बारदाण्याला जमण्यासारखं आहे का, आणि 60-60 पोती तुम्हाला कशासाठी पाहिजेत। छाछे काय आहे, आम्ही इंग्लंड होऊन म्हणजे खूप लांबून येतो आणि इथे राज्य करतो, त्यामुळे ते आम्हास जास्त खर्चिक पडते म्हणून टॅक्स जास्त देणे आवश्यक आहे। सगळे लोक म्हटले कापळावर हात मारून, तुम्हाला इथं येऊन राज्य करा म्हणून काय आम्ही अक्षता द्यायला आलो होतो का, नाही परवडत येऊ नका ना, पण तुम्हाला परवडत नाही म्हणून आमच्या घरातली 60-60 पोथळी उचलून न्यायची तुम्ही
आणि 60 पोत्यावरती वर्षभराची गुजराण करायला आम्हाला शेतकऱ्यांना सांगायची, पण श्रीरंगपट्टणमला जावं, तो राजा मांडलिक झालेला, तो तक्रार ऐकणार नाही. म्हैसूरकडे जावं, तो राजा इंग्रजाच्या अधीन झालेला, तो ऐकणार नाही. रायचूरकडे जावं, तो राजा इंग्रजाच्या अधीन. कुणाकडे जावं, कुणाकडे जावं? आणि माझ्या वेळेला विचार आला, अरे कठीण समयी त्राता पद्मसी भूपराया, शरण पदिरिघाले न्याय द्या लेकराया. कोट्टायम नगरीचा राजा, ही नावं सुद्धा कधी ऐकल्याची आठवत नसतील नाही, पण मुद्दाम इंग्रजी रेकॉर्डमध्ये या सगळ्यांची नावं आहेत म्हणून सांगतोय. नाही तर साधारणतः क्रांती उठाव म्हटले की लखनौ, मेरठ, कानपूर, दिल्ली, अरे केरळकडे काही झालं का नाही, किंबहुना झालं. मग अशा आपल्याच एतद्देशीय वीरांची नावं आणि इतिहास यांना असं बाजूला का बरं करावं? आपल्या मनामध्ये इतरांच्या इतिहासाला दुय्यम स्थान द्यावं असं येणं हे सुद्धा आपण बोलल्यासारखे चालत नाही, याचं उत्तर आहे. सगळ्यांना समान न्याय आहे ना? मग केरळच्या या एका कोट्टायम नावाच्या राज्याचा हा पद्मसी नावाचा राजा, याच्यापाशी सगळेजण गेले की असं असं आमचं धान्य लुटून देतात महाराज, न्याय द्या. या राजाचा मोठेपणा असा की याच्याकडे तक्रारीसाठी यायला अपॉइंटमेंट घ्यावी लागली नाही. या वर्षभराने तोपर्यंत यांच्या आत्महत्या झालेल्या असायच्या. अत्यंत धार्मिक राजा होता, अत्यंत न्यायप्रिय कनवाळू राजा. ज्यायोगे लगेच भेट मिळाली, कोणताही मोर्चा काढावा लागला नाही, कुठलंही धरणं धरावं लागलं नाही, कुठलंही आंदोलन करावं लागलं नाही, अगदी थेट भेट. थेट भेट झाली, तक्रार ऐकली, चिंता करू नका, इंग्रजांच्या ज्या छावण्यांमध्ये तुमचं धान्य कोंडून ठेवलं जातं, त्या छावण्या, त्याच्यावरचे इंग्रजी पहारे, ते सर्व नष्ट करण्यासाठी आणि तुमचं धान्य तुम्हाला परत मिळण्यासाठी मी माझ्या सैनिकांना आज्ञा करेन. चिंता करू नका, माझ्या सैनिकांना निश्चित आज्ञा करेन. आणि पद्मसी राजानी आपल्या सैन्याला आज्ञा केल्याबरोबर कोट्टायमच्या आसपास असलेल्या अनेक शिबिरांचे हल्ले झाले, इंग्रजांचे अधिकारी हलवले गेले, पराभूत केले गेले, पळवून लावले गेले. ते सारं धान्य पुन्हा एकदा शेतकऱ्यांना, वनवासी लोकांना मिळालं. जो आनंद झाला, जो आनंद. पण पुन्हा भारताचा इतिहास एक थोडं गालबोट लागलेलं आहे. आणि ते गालबोट असं, बरेच राजे जेव्हा मांडलिक होत असत तेव्हा ते एकच कारण सांगायचे, काय करणार आम्ही, आम्ही एकटे, आता इंग्रजाची नोकरी करण्यापलीकडे आमच्या नशिबी आहेच काय, चांगलं काही मिळतच नाही, कोणाची नोकरी करावी असो. हे सगळी फक्त बोलीभाषा. पण एक पद्मसी नावाचा राजा न्याय राखतोय, मानवता राखतोय, हे लक्षात आल्याबरोबर श्रीरंगपट्टणम, म्हैसूर अशा मोठमोठ्या राजांनी साधी सैन्याची नाही, फक्त पैशाची जरी मदत केली असती तरी पद्मसिंहचा विजय निश्चित झाला असता. पण तुमच्या आमच्या घरचं दुर्दैव अजून जात नाही हो महाराज. हे सगळे मांडलिक राजे इंग्रजाच्या झेंड्याखाली एकत्र झाले. परिणामतः कोट्टायमच्या 5 पटीनं सेना शत्रूकडे तयार झाली. काय करणार या लोकांचं कारण? अरे मांडलिक संस्थानिक सारे वानिति परकिया ते, मांडलिक संस्थानिक सारे वानिति परकिया ते, अहो सुख लो लुपता फार भावली
सुखलो लुपता फार भावली सुखलो लुपता फार भावली सुखलो लुपता फार भावली विकती स्वाभिमाना ते स्वाभिमान विकून टाकला आमच्या लोकांनी आणि कोट्टायम नगरावर जी स्वारी केली पाच पटीने सैन्य धाडूनी कोट्टायम राज्य हिरावोनी घेतले अधम फिरंग्यानी पदमसी राजा वनवासी 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 अवघ कोट्टायम राज्य इंग्रजांनी ताब्यात घेतलं. राजपरिवारासह वनवासात राहावं लागलं. जे स्वामिनिष्ठ सैनिक पद्मसी बरोबर गेले वनवासात त्यांनी मात्र हा व्रतासारखा नेम चालू ठेवला. ते म्हणाले, महाराज आम्हाला यथाशक्ती जिथे जिथे इंग्रजाची कोठारे लुटता येतील ती आम्ही घेऊ आणि आपल्या गरीब जनतेपर्यंत पोचवू. पण आता आपले सामर्थ्य थोडे कमी झाले खरे. या वनवासामध्ये कुरुचिया जमातीचे म्हणजे एक आदिवासी विशिष्ट पद्धतीच्या जमातीचे बरेच लोक असे आहेत महाराज की ज्यांच्यामध्ये पुरुष तर तयार आहेतच. केरळच्या युद्ध कौशल्यामध्ये अलीकडे यूट्यूबवर बरेच त्यांच्या युद्ध कौशल्याचे खेळ दिसतात बरं. त्या आदिवासी युद्ध कौशल्यामध्ये पुरुष तर तरबेज आहेतच पण यांची महिला पथकंसुद्धा जबरदस्त आहेत. जबरदस्त युद्ध करतात. तलवारबाजीमध्ये एकमेकांवर उडी घेऊन तलवारबाजी करायची एक वेगळीच त्यांच्याकडे युद्ध पद्धती आहे. आदिवासी जर आपल्याला सामील झाले तर आपली शक्ती नक्की वाढेल. पण पद्मसी राजा अतिशय चाणाक्ष आहे. त्यांनी ह्या सगळ्या लोकांना तर घेतलंच. अर्थात आदिवासींनी सुद्धा आपल्या निष्ठा दिल्या. ते काही वेडे नव्हते. पण पद्मसी राजाने इंग्रजांची कोठारं त्यांच्यावरचे इंग्रजी पहारे थांबवून ते धान्य गरिबांपर्यंत पोचवलं होतं हा इतिहास त्यांना कळला होता, माहीत होता. आदिवासी जरी सामील झाले तरी त्यातला चाणाक्षपणा असा. आता आपल्या निबिड अरण्यात जे जे पहाड आहेत, ज्या ज्या टेकड्या आहेत, आत्तापर्यंत आपण नुसते टेकड्यावरती जंगलामध्ये झाडामध्ये लपून राहणं पुरेसं होतं. पण आता आपण जर थेट इंग्रजाशी पंगा घेतला तर त्याच्या सैन्याबरोबर या टेकडीवर असताना लढणं, यासाठी त्या टेकड्यांचे किल्ले केले पाहिजेत. म्हणून मध्यंतरीचा एक 4 वर्षाचा काळ असा घेतला की ज्या निबिड अरण्यात जे जे पहाड होते त्या ठिकाणी उत्तम बुरुज निर्माण करायचे, उत्तम गवंडी आणले, उत्तम कारागीर आणले. आदिवासींना आपल्या टेकडीचा किल्ला कसा करायचा, मग त्याच्यात बालेकिल्ला कसा असतो, त्यात शस्त्राच्या जागा कशा करायच्या असतात. फार प्रगत शस्त्र जरी नसली तरी दगडांची बौछार करून शत्रूला मारता येतं किंवा पराभूत करता येतं एवढं दगडांना कळू नये. मग दगड आणि आपल्यात केवढा मोठा फरक राहिला म्हणायचा. नुसत्या दगडांच्या बौछारीनं सुद्धा शत्रूला हैराण करता येतो आणि आपला कार्यभाग साधता येतो. असे सारे एकत्र केले महाराज. आदिवासियांचा जनमेळा शस्त्र शिक्षणी तयार केला. आदिवासियांचा जनमेळा शस्त्र शिक्षणी तयार केला. शूरवीर पुरुषन त्या महिला शूरवीर पुरुषासह महिला सैन्य जमव करती हल्ला सैन्य जमवुनी. वा ओ निबिड अरण्ये बांधून किल्ले निबिड अरण्ये बांधून किल्ले इंग्रजास मग त्राही केले इंग्रजास मग त्राही केले इंग्रजास मग. या
या पदमसी राजानं आपण चकित व्हाल. आज इंग्रजी रेकॉर्ड आपल्याला सांगतं की वनवासात गेल्यानंतर 8 वर्ष इंग्रजांच्या छावण्यांवर हल्ले सतत चालू ठेवले. इंग्रजी छावणीवर हल्ला केला आणि यांचा जो पाठलाग झाला तो असे निबिड अरण्यामध्ये पळायचे की त्या अरण्यात घुसायला इंग्रजी सैन्याला भीती वाटे. बरं, समजा घुसलेच तर त्यातल्या छोट्या छोट्या टेकड्यासुद्धा आता किल्ल्यासारख्या तयार झाल्या होत्या, कोणाला दाद देईनात. शेवटी इंग्रजांना आपला वकील पाठवला. भाषा बघा बरं का. महाराज, हम कोट्टायम का राज आपको प्रदान करने के लिए तयार है. राजा म्हणला, काय उदार झालेत, माझंच राज्य मलाच दान करायला हे तयार आहेत. और प्रदान करने के बाद आप हमारे राजे हो जाओगे, म्हणजे मी मांडलिक व्हायचं, या सगळ्यांच्या बरोबरीनं मी मांडलिक व्हायचं. नाही जमत, इंग्रजाचं मांडलिक होणं माझ्या स्वाभिमानामध्ये बसत नाही असा निरोप पाठवला मात्र. आणि मग मात्र इंग्रजानं अत्यंत नीच पद्धतीची युद्धनीती केली. अति नीच युद्धनीती योजुन पाण्यात विष कालविले. कल्पना करा, ज्या पण मारण या किल्ल्याच्या मध्ये राजा अडकला होता त्याला इंग्रजांनी वेढा देऊन तिथल्या पाणवठ्यात विष टाकून त्या स्वातंत्र्य सैनिकांना मारण्याचं अत्यंत नीच कृत्य त्या काळामध्ये केलं. अहो, किल्ल्यावरचं अन्न संपलं तर किमान पाण्यावर काही काळ जगता तरी येतं, पण पाणी प्यावं तरीसुद्धा ते विष ज्या योगे आपल्या अंगामध्ये असलेला पुरुषार्थ तोही पुरेसा व्यक्त न करता अन्न पाण्याविना तडफडून मरावं असं अनेक आदिवासींच्या नशिबी या पदमसिंह राजाच्या सगळ्या सैनिकांच्या नशिबी अशी वाट आली. अति नीच युद्धनीती योजून पाण्यात विष कालविती जल अन्ना वाचुनिया मातृभूचे भक्त दीन तडफडतीये. शेवटचा उपाय, सर्व सेना घेऊन खाली उतरला पदमसिंह राजा. जे इंग्रजी सैन्य असेल त्याच्याशी 2 हात करायला सुरुवात केली आणि ज्या क्षणी सगळ्या बाजूनं घेरला गेला त्या क्षणी इंग्रजी साहेबाला तेवढ्याच स्वाभिमानाने सांगितलं, तुमचा मांडलिक राजा होणं या यातना जास्त आहेत, त्यातून तुमच्या कारागृहामध्ये पडणं आणि तुमचा अपमान सहन करणं या यातना त्याच्यापेक्षा दसपट आहेत. या सर्व यातनांच्यापेक्षा या मातृभूमीचा एक सेवक म्हणून आईच्या कुशीमध्ये जाऊन निजणं अनंतपटीनं सुखाचं आहे असं सांगून त्या पदमसिंह राजाने आपल्या हातातल्या अंगठीमधला हिरा पाठदिशी दाताने तोडून गळून टाकला आणि ती हिरकणी पोटात गेल्यावर भयानक शरीरामध्ये रक्तस्त्राव होऊन त्या धरणी मातेला जणू काही आलिंगन दिल्यासारखा भारतभूच्या धरणीवर हा कायमचा कोसळला. आज कोट्टायमची जनता या पदमसिंह राजाची खूप मोठी स्मृती आपल्या हृदयामध्ये जपून आहे. खरं इच्छा अशी होती की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनी एकेका इयत्तेसाठी एकेक वर्ष घ्यायला हवं होतं की साधारणतः 1757 ते 1800 या सालात सगळ्या भारतात काय झालं ते 5वीच्या मुलांना कळेल. मग 1800, 1801 ते 1857 या 50 वर्षात पण सगळ्या भारतात काय झालं, त्याच वेळेला बिहारमध्ये काय झालं, त्याच वेळेला आसाममध्ये काय झालं, त्याच वेळेला मध्य प्रदेशात काय झालं, म्हणजे तो भारताच्या इतिहासाचं पुस्तक होईल ना. आज दुर्दैवाने सारी पुस्तकं इतकी प्रांतिक झाली आहेत की कर्नाटकामध्ये माणसं विचारतात शिवाजीराजे कोण,
आणि केरळकडे माणसं विचारतात राणा प्रताप कोण, राजस्थानकडे जावे तर ते विचारतात राणी चेन्नम्मा कोण, आणि द्वारकेकडे जावं तर ते विचारतात लाचित बडफुकन नावाचा कोण ह्या जगामध्ये माणूस होऊन गेला. अरे एकाच वेळेला माझ्या भारतातल्या या सगळ्या वीरांचं साधं स्मरणसुद्धा आज माझ्या शालेय शिक्षणामध्ये उपलब्ध नाही. ते शिक्षण आज आपण या कीर्तन विश्वच्या माध्यमातून यथाशक्ती आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहे. इथले सारे कीर्तनकार, उत्तर प्रदेशातल्या संतांची माहिती, तसंच दक्षिण प्रांतातल्या संतांची माहिती, तशीच वारकरी पंथांनी मान्य केलेल्या संतांची माहिती, तशीच तुकडोजींच्या पद्धतीची माहिती, जेवढी म्हणून सर्वांगीण ह्या भारताची सुंदर संरचना आपल्यासमोर मांडता येईल तेवढा अधिकाधिक प्रयत्न करता आहेत. तेव्हा इच्छा अशी आहे, तुम्ही ते सगळ्यांच्यापर्यंत नाही पोचवलं तर दुसरं कोण पोचवणार? सरकार पोचवत नाही असं रडण्यापेक्षा त्यांनी ते सगळीकडे पोचवलं नाही याचं दुःख वाटतं ना, मग आपण तसं वागायला नको का? आपण ते सगळीकडे पोचवलं म्हणजे मग आपण सुद्धा ठरू सदा बोलण्यासारखे चालता आहे अनेकी सदा एक देवास पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमासा जगी धन्य तो दास सर्वोत्तमासा जगी धन्य तो दास सर्वोत्तमासा 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 जय जय रघुवीर समरथ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.